वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकऱ्यांना आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने कृषीच्या संदर्भात 2006 मध्ये जे विधायक कानून मंजूर केले ज्यामध्ये बाजारपेठ संपली पाहिजे, आधारभूत किमतीचं काढून टाकलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्याचं प्रोव्हिजन केलं होतं। 2006 कायदा त्यांनी विथड्रॉ करावा, मागे घ्यावा यासाठी आज महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांमध्ये आंदोलन झालं। एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी हे दोघेही दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देतात, पण दुसऱ्या बाजूला या 2006 बिलाचाच आधार घेत केंद्र शासन म्हणतंय की एका राज्याने केलंय ते चांगलं आहे, ते मी आता देशभर लागू करतोय अशी जी भूमिका आहे तिच्यामध्ये छेद पाडायचा असेल तर काँग्रेसनी हे बिल आणि राष्ट्रवादीनी हे बिल मागे घेतलं पाहिजे। ते जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मगरमच्छ के आसू म्हणूनच या ठिकाणी सांगितलं जातं। म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेतली जाईल, बैठक घेतली जाईल आणि शेतकऱ्यांबरोबर एक डायलॉग केला जाईल अशी परिस्थिती आहे। आमचा विश्वास आहे की शेतकरी उभा राहिला तर या सरकारला झुकावं लागेल आणि विथड्रॉ करावं लागेल। केंद्र शासन राज्याने विथड्रॉ केलं तर केंद्राला सुद्धा विथड्रॉ करावं लागेल, कारण का कृषी याच्यावरती पूर्णपणे अधिकार हा राज्याचा आहे, केंद्राचा नाही, आणि म्हणून राज्यानेच विथड्रॉ केलंय म्हणून केंद्रालाही विथड्रॉ करावं लागेल आणि शेतकऱ्याला एक न्याय मिळेल अशी परिस्थिती।